मानवी मनाच्या अभिव्यक्तींची अनेक माध्यमं आहेत. त्यातील एक माध्यम म्हणजे कविता. अशाच एका संवेदनशील कवीच्या म्हणजे कवी सांदे यांच्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा काल पु ल देशपांडे अकादमीच्या सभागृहात पार पडलाय. सांदे यांच्या या काव्यसंग्रहाचे टिश्यू पेपरवरच्या कविता असे नाव आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार तसेच 99व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी मंचावर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील, मुंबई आकाशवाणीचे माजी संचालक भूपेंद्र मेस्त्री, माजी विधानसभा सदस्य मंगेश सांगळे व वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोके अशी मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती. साहित्य प्रकाशनच्या या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनामध्ये मोलाचा वाटा असलेल्या साहित्यिका मानसी चिटणस व संध्यांच्या हितचिंतक डॉक्टर समीना दलवाई सुद्धा श्रोत्यांमध्ये उपस्थित होत्या. दरम्यान सोबतच नाटककार म्हणून चौकट, अन्वय, ती रात्र, संगीत अशा नाटकांचे लेखनही त्यांनी यावेळी केले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या शेरोशायरीला एक वेगळेच महत्त्व आहे. तर विविध सामाजिक व्यथा वेदनांचे संदर्भ असलेल्या त्यांच्या कविता काव्यरसिकांना अंतर्मुख करण्यात आल्या आहेत. साध्यांच्या अशाच काही कवितांचे छोटेखानी सादरीकरण या प्रकाशन सोहळ्याचे खास वैशिष्ट्य ठरले. सोहळ्यात उपस्थित काव्य रसिकांनी त्याचा भरभरून दाद दिली. अंधाराला मी घाबरतो असं मुळीच नाही, त्याचा वचक वजा धाक मात्र जरूर वाटतो. कातर वेळ सरली कि तो उगवतो, मी त्याच्या जर्द काळ्या सावल्या माझ्यावर सोडतो. मग त्या सावल्या माझ्या अंगभर पसरतात, मग त्या सावल्या माझ्या अंगभर पसरतात, पण माझ्या अंगाला रक्त आटवून बनवलेल्या घामाचा गंध असतो. तो मृदगंध म्हणे, तो गंध म्हणे, त्यांना मृदगंध वाटतो. मी मात्र गात्र गळालेल्या राजकुमारासारखा निवसितो. एकदा एक गंमत झाली, भाकरीचा चंद्र ताटात उतरला. मी तुटून पडणारच होतो, पण तितक्यात भोंगा वाजला. वाकुल्यांची आता सवय झाली, अंधार गर्भाची खोली विकून गगनचुंबी आगाशी बिस्तरा लावलाय. नि भाकरीचा चंद्र सूर्यावर शिकवतोय. नि भाकरीचा चंद्र. प्रतिनिधी संतोष खामगावकरचा आधार न्यूज, मुंबई. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट.